वैभव आणि यापुढे राज ठाकरेंच्या सगळ्याच मोहिमेला हिंदुत्वाची किनारे आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी राज ठाकरे आवर्जून येत आहेत पुण्याहून औरंगाबादला जात असताना आणि या सगळ्याचे आपण क्षणोक्षणीचे अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. एका दृश्यामध्ये आपण दाखवतोय वढूमधली चित्र, तिथे कशा पद्धतीनं बंदोबस्त आहे हे तर तुम्ही सांगितलंच. वढूमधले जे काही स्थानिक आहेत ते सुद्धा राज ठाकरेंच्या स्वागतासाठी तिथे जमलेले आहेत. आणि ही दुसरी उजवीकडची दृश्य आपण दाखवतोय ती राज ठाकरे यांचा ताफा पुण्याच्या दिशेहून जो रवाना झाला औरंगाबादच्या दिशेनं आणि मध्ये वढू या ठिकाणी ते थांबणार आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून. आणि ही दुसरी दृश्य त्याच ठिकाणची आहेत. संपूर्णपणे आपल्याला राज ठाकरेंची गाडी सुद्धा दिसते आणि त्यांच्यासोबत असलेले असंख्य मनसैनिक सुद्धा. त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस हा वाटेमध्ये त्यांचे जे कोणी मनसैनिक आहेत त्यांचे समर्थक आहेत यांच्याकडून स्वागत स्वीकारत राज ठाकरे पुढे औरंगाबादपर्यंत पोहोचतील. मात्र सध्या वढूमध्ये पोहोचायला आणखी किती वेळ आहे आणि तिथे पोलिसांचा तर बंदोबस्त दिसतोच आहे आणि आता तिथे आल्यानंतर समाधीचं दर्शन घेऊन मग सत्कार स्वीकारून मग पुढे ते रवाना होतील. तुर्तास ही दोन दृश्य आहेत. एकीकडे वढूमध्ये कशा पद्धतीनं जय्यत तयारी आहे मनसैनिकांकडून राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी, दुसरीकडे उजव्या दृश्यांमध्ये आपल्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गाडी दिसते आणि त्यांच्यासोबत असलेला गाड्यांचा ताफा. कारण मनसैनिक पुण्यामधूनच त्यांच्यासोबत निघालेले आहेत आणि औरंगाबादपर्यंत जाणार आहेत. मात्र मध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होणारं स्वागत सुद्धा राज ठाकरे स्वीकारणार आहेत. कोरेगाव भीमा या ठिकाणी सुद्धा राज ठाकरे यांचं स्वागत झालं आणि तिथे कार्यकर्त्यांचं स्वागत स्वीकारल्यानंतर मग ते आता पुढे रवाना झालेत आणि आता थेट औरंगाबादमध्ये पोहोचेपर्यंत वाटेत देखील अनेक मनसैनिक त्यांच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत. मध्ये वढू तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी आता राज ठाकरे पोहोचलेले आहेत. थेट जाऊयात वैभव. श्वेता, राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो वढू तुळापूरला आलाय. आपण समोर गाडी पाहतोय, राज ठाकरे हे गाडीतून उतरतील या ठिकाणी, त्यांचं औक्षण केलं जाईल आणि त्यानंतर ते दर्शन घेतील समाधीस्थळी. मोठी गर्दी जी आहे ती त्यांच्या ताफ्यातल्या कार्यकर्त्यांचीच लगेच त्यांच्या भोवती झाली आहे आणि इथं स्वागत जे आहे ते स्वागत केलं जाईल. राज ठाकरे हे गाडीतच बसून आहेत, अजून ते खाली उतरतील आणि त्यानंतर संभाजी महाराजांच्या समाधीकडे ते जातील. राज ठाकरे गाडीतून उतरले आपण पाहतोय आणि इथं त्यांचं स्वागत औक्षण केलं जाईल गेटवर. पुढे जाऊन देऊ नका रे, पुढे जाऊन देऊ नका रे, तिकडे जाऊ का थांबा. राज ठाकरे गाडीतून बाहेर पडले आणि इथं त्यांचं स्वागत जे ते केलं जाईल. श्वेता, आपण व्हिज्युअल्स पाहतोय, राज ठाकरे हे पुण्याहून निघाल्यानंतर थेट वढूला पोहोचलेले आपण पाहतोय. औक्षण राज ठाकरे यांचं केलं जाईल. कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या सोबत वढूला आलेले. औक्षण जे आहे ते औक्षण केलं जाईल आणि इथून आतमध्ये राज ठाकरे हे समाधीकडे जातील. जी वैभव, आणि ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वढूमध्ये पोहोचलेले आहेत आणि महिलांकडून औक्षण झाल्यानंतर आता ते पुढे जातील आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतील. ही एक्सक्लुसिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवरती आपण पाहतोय. राज ठाकरे यांचा संपूर्ण दौरा तो आणि त्याचे क्षणोक्षणीचे अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळणार आहेत. त्याप्रमाणे आज सकाळी पुरोहितांचा आशीर्वाद संपादन करून राज ठाकरे आपल्या मोहिमेसाठी निघालेले आहेत.
आणि वाटेत वढू या ठिकाणी आवर्जून ते थांबले. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी तिथे श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. मरसैनिक हे राज ठाकरे यांच्या सोबत संपूर्ण वाटेमध्ये त्यांच्या सोबत आहेतच आणि वढूमध्ये पोहोचल्यानंतर वढूतल्या स्थानिकांनी सुद्धा राज ठाकरेंचं स्वागत केलंय आणि तिथे त्यांनी राज ठाकरेंचं औक्षण करून आता पुढे ते समाधीचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत. सगळी सिक्युरिटी, सगळे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत वढूतून. थेट न्यूज 18 लोकमतवरती राज ठाकरे औरंगाबादकडे जात असताना वाटेत ते वढू या ठिकाणी थांबलेत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. हा मनसैनिकांची सगळी ही गर्दी आपल्याला दिसतेय कारण राज ठाकरे वढूमध्ये येणार म्हटल्यावर इथले स्थानिक असतील किंवा मनसेचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागतासाठी जमलेले आहेत. आणि राज ठाकरेंचा हा संपूर्ण दौरा आणि त्याचे सगळे अपडेट आम्ही तुम्हाला दाखवतोय. दोन कॅमेरामधून ही दृश्य आहेत. एकीकडे वढू या ठिकाणी राज ठाकरे पोहोचले असताना त्यांचं स्वागत करण्यात आलंय वढूमध्ये आणि ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे, हे समाधी स्थळ आहे, तिथे आज जाण्यापूर्वी राज ठाकरेंचं औक्षण करण्यात आलं आणि राज ठाकरेंचा या मनसैनिकांचा त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत हा ताफा सध्या वढूमध्ये पोहोचलाय आणि राज ठाकरे गाडीतून उतरून आता समाधी स्थळाकडे पुढे निघाले. ही दोन कॅमेरांच्या माध्यमातून आपण दृश्य पाहतोय. एकीकडे संपूर्ण ही गर्दी आहे मनसैनिकांची आहे आणि वढूतल्या स्थानिकांची सुद्धा कारण राज ठाकरे तिथे येणार म्हटल्यावर त्यांच्या स्वागतासाठी वाटेमध्ये प्रत्येक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली. तशी वढूमध्ये सुद्धा राज ठाकरे वढूमध्ये पोहोचलेत आणि तिथे स्थानिकांकडून स्वागत स्वीकारल्यानंतर आता पुढे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी निघालेले आहेत आणि तिथे श्रद्धांजली अर्पण करतील आणि मग पुढे औरंगाबादच्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरू राहील. ही दोन्ही दृश्य एक्सक्लुझिव्ह आपण पाहतोय. राज ठाकरे वढूमध्ये पोहोचल्यानंतर आता त्यांचं स्वागत झालंय तिथे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर लगेचच ते पुढे औरंगाबादसाठी रवाना होतील कारण वाटेमध्ये बरेचसे मनसैनिक हे राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी वाटेमध्ये जमलेले आहेत किंवा ठिकठिकाणी थांबलेले आहेत आणि या सगळ्या शुभेच्छांचा स्वागताचा स्वीकार करत ते पुढे औरंगाबादपर्यंत पोहोचणार आहेत. मनसेचे काही नेते हे आधीच औरंगाबादमध्ये पोहोचले आहेत कारण उद्या मोठी सभा होणार आहे राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये. त्यासाठी ते कालच पुण्यामध्ये गेले होते. पुण्यात आज सकाळी पुरोहितांचा आशीर्वाद घेऊन राज ठाकरे निघालेले आहेत. ते आता सध्या वढू या ठिकाणी पोहोचलेत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याच ठिकाणची ही थेट दृश्य आपण पाहतोय. मनसेचे बरेच नेते हे आधीच पूर्वतयारीसाठी औरंगाबादमध्ये पोहोचलेत. तिथे सभेची जय्यत तयारी सुरूच आहे. आपण थेट जाऊयात. वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच जे वढूमध्ये सध्या आहेत. राज ठाकरे वढूमध्ये पोहोचलेत आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी ते आहेत. आणि वैभव, बरेचसे मनसेचे नेते हे ऑलरेडी औरंगाबादमध्ये पोहोचलेत. राज ठाकरे सध्या वढूमध्ये आहेत. त्यांच्यासोबत कोण कोण आहे? हॅलो अश्वेता, पुण्यातले स्थानिक नेते जे आहेत ते राज ठाकरे यांच्या बरोबर आहे. किशोर शिंदे, बाबू वागसकर जे मनसेचे उपनेते, पुण्यातले सगळे नेते हे त्यांच्या सोबत दौऱ्यामध्ये आहेत. त्यासोबत अभ्यंकर जे नेहमी राज ठाकरेंच्या सोबत असतात नेते, ते त्यांच्या सोबत आहेत आणि बाकी मनसेचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा त्यांच्या सोबत आहे. हे सगळे कार्यकर्ते हे औरंगाबादला जाणार आहेत आणि मोठ्या संख्येनं पुण्यातले कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या सोबत आहेत. आणखी कार्यकर्त्यांचा गाड्यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढेल. दरम्यान नगरहून पुढे जात असताना नगर निवास असं करून शिवूर बंगला आणि त्यानंतर राज ठाकरे हे औरंगाबादला पोहोचतील. रस्त्यात असंख्य मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांची सोबत करणार आहेत. वैभव, सध्याची दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी आहेत आणि तिथे त्यांच्या हस्ते आरती झाली आहे. त्यांनी पुष्पहार अर्पण केलाय आणि तिथल्या असलेल्या स्थानिकांशी ते बोलतायत. वैभव,
श्वेता, यापूर्वी सुद्धा अनेकदा राज ठाकरे यांनी इथे यायचं नियोजन केलेलं होतं संभाजी महाराजांच्या समाधीवर, मात्र ते प्रत्यक्षात येऊ शकलेलं नव्हतं. आज मात्र त्यांच्या एकूण राजकीय भूमिकेला अनुसरून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये नियोजित करण्यात आले आणि त्यामध्ये संभाजी महाराजांच्या समाधीवरती समाधीला आदरांजली वाहण्यासाठी किंवा अभिवादन करण्यासाठी राज ठाकरे इथे येतील हे नियोजनात आणण्यात आलं. आता आपण राज ठाकरेंचं दर्शन घेतलं आणि ते इथं आलेत. आरती जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. शौर्य कवन जे ते हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं इथं म्हटलं जातंय. मिलिंद एकबोटे आणि Thank you.